पिपाणीमुळे तुतारीचे 12 वाजले, चिन्हाच्या घोळामुळे शरद पवारांना त्रास सहन करावा लागलाय, 9 उमेदवार पवारांचे पडलेले आहेत चिन्हाच्या घोळामुळे। तर आपण पाहतोय पिपाणी आणि तुतारी याच्यामध्ये चिन्हामध्ये साम्य असल्यामुळे शरद पवारांना पिपाणीचा फार मोठा फटका बसलेला आहे। हो, हे खरं आहे, ट्रम्पेटनी काही मतं घेतली त्याचा लाभ मला पण झाला, पण महाराष्ट्रातल्या बाकीच्या मतदारसंघातल्या निवडणुकीमध्ये ट्रम्पेटचा लाभ झाला किंवा नाही झाला वगैरे याच्यावर काही चर्चा झाली नाही। आणि याच विषयावर बोलण्यासाठी आपले प्रतिनिधी रोहन कदम आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। रोहन, आपण पाहिलंय 9 अशा जागा आहेत जिथं चिन्हाचं साम्य असल्यामुळे शरद पवार यांना फटका बसलाय। खरं तर अगदी बरोबर आहे, कारण का या पिपाणीच्या विरोधात जे ते स्वतः शरद पवारांनी याचिका देखील हायकोर्टामध्ये जी आहे ती उच्च न्यायालयामध्ये दिली, सुप्रीम कोर्टामध्ये जी आहे ती दिलेली पाहायला मिळत होती, आणि तरी देखील जे ते कुठेतरी त्यांना दिलासा विधानसभेत मिळेल असं वाटत होतं, परंतु तो दिलासा मिळाला नाही। आणि याच तुतारीने जवळपास 9 विधानसभा मतदारसंघामध्ये घोळ केला, आणि त्यांचा जो पडलेला उमेदवार आहे त्यापेक्षा जास्त मतदान जे आहे ते पिपाणीने घेतलेलं पाहायला मिळतं, ट्रम्पमेटने घेतलेलं पाहायला मिळतंय, आणि त्यामुळे जवळपास 9 उमेदवार जे ते शरद पवारांच्या पक्षाचे पडलेले पाहायला मिळत आहेत। कारण का मोठ्या प्रमाणामध्ये या उमेदवारांना जे ते जाणून बुजून उभं केल्याचा आरोप जो आहे पिपाणीच्या चिन्हावरती, असा आरोप राष्ट्रवादीकडून लोकसभेला देखील झालेला होता। लोकसभेला देखील त्यांना अशाच प्रकारचा फटका जो आहे तो बसलेला होता, परंतु आता विधानसभेला देखील अशा प्रकारचा फटका बसल्यामुळे आता ते पुन्हा कोर्टामध्ये जात आहेत का, कोर्टामध्ये जाऊन या सगळ्यावरती पुन्हा दाद मागतायत का, निवडणूक आयोग यावरती काय भूमिका घेत आहे, कारण का निवडणूक आयोगाने ऐन इलेक्शनच्या टायमिंगला जे आहे ते पिपाणी मान्यता दिलेली होती। परंतु सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुतारीचा प्रचार जो आहे तो जर का राष्ट्रवादीच्या शरद पवारांच्या पक्षाने तुतारी वाजवणारा माणूस अशा आशयाने केला असता। धन्यवाद आपण दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल।